आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी खासदार निलेश लंके यांची जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर टीमने तपासणी केली. या तपासणीत खासदार लंके यांची तब्येत सध्या बरी असल्याची माहिती डॉक्टर खेडकर यांनी दिली. खासदार लंकेंसोबत उपोषणाला बसलेले माजी नगरसेवक योगीराज गाडे आणि अशोक रोहकले हे आमरण उपोषण करत आहे, तरी अशोक रोहकले यांची शुगर वाढली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मी डॉक्टर खेडकर, सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर कडून आलोय. आम्ही तिन्ही जे उपोषण करते त्यांची तपासणी केली. तपासणी केली असता दोन उपोषणकर्त्याची शुगर व्यवस्थित आहे, पण एका जे उपोषणकर्ते आहेत त्यांना अशोक रोहकले त्यांना शुगरचा त्रास आहे, तर त्यांची शुगर वाढलेली आहे सध्या. पण बाकी दोन जे उपोषणकर्ते आहेत त्यांची शुगर व्यवस्थित आहे. लंके साहेबांची सध्या तरी व्यवस्थित आहे. काय वजन वगैरे कमी झालं? नाही, सध्या तरी हे नाही. हो, आपल्याला पोलिसांकडून पत्र मिळतं रोज, आपण ते येऊन चेकिंग करून जातो. हो, चेक करून जातो. सध्या तरी तब्येत व्यवस्थित आहे.